सन 2021 और 22 में दिए गए 6 नंबर के अर्ज में मतदाताओं के नाम 1 मई 2022 के बाद की मतदार यादी में समाविष्ट करने और स्थानांतरित मतदाताओं के नाम कम करने के उद्देश्य से आज खैरी ग्राम पंचायत के माजी सरपंच मोरेश्वर कापसे ने तहसील कार्यालय कामठी में निवेदन सौंपा। आइए देखते हैं हमारी यह खास। मोरेश्वर उर्फ बंडू कापसे माजी सरपंच खैरी आणि सरपंच परिषद संघटना कामठी तालुका अध्यक्ष। आपण जे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना की 31 मेचं जे कट ऑफ आहे आणि आपण आपली भूमिका अशी स्पष्ट केलेली आहे की आपण जे निवडणूक आयोगाचं जे निर्णय आहे त्याच्या विरुद्ध आपण तयारी चालू आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं। याकरता की आमच्या या ठिकाणी 6-6 महिन्याने निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी जो 6-6 महिन्याच्या वेळेस जो प्रोग्राम लावतो नाव समाविष्ट करण्याचा 6 नंबरचा अर्ज भरायला लावतो आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किंवा शिक्षक असो किंवा ग्रामपंचायतचा लिपिक असो यांना BLO बनवून प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन ते 6 नंबरचे फॉर्म भरले जाते किंवा कोणाच्या फॉर्ममध्ये नाव बराबर नसेल तोसुद्धा 7 नंबरचा फॉर्म भरला जातो आणि स्थलांतरांचे सुद्धा जे कोणी या ठिकाणी राहत नसेल त्याचेसुद्धा नावं या ठिकाणी कम करण्यात येते। परंतु हा सगळा कार्यकर्ता म्हणून आम्ही किंवा आम्ही एक जबाबदार सरपंच माजी म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि पूर्ण गावात घुमून सन्यानी कुठलाही 18 वर्षावरील व्यक्ती हा निवडणुकीपासून वंचित नाही राहिला पाहिजे। याआधी आम्ही ना तहसीलदाराकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आम्ही अनेक फॉर्म दिलेले आहे, परंतु झालं काय त्यामध्ये अर्धे नावं घाण झाले, अर्धे नावं आलेले नाही आणि त्यांनी सांगितले आम्हाला की बा विधानसभेची यादी आणि 1 मे 2022 कट ऑफ लावून सन्याने आम्ही हे केलं आहे, परंतु आमचा जो आम्ही जे फॉर्म भरले आहे ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आमचीवाली आणि फॉर्म याकरता भरले का आमच्या ग्रामपंचायतला त्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव यावं, परंतु ते नाव आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मी त्यांना निवेदन दिलं आहे, पुन्हा माझी हायकोर्टात जाण्याची सोमवारला माझी तयारी आहे। आज मी सध्या तहसीलदार आणि कलेक्टरला हे मी पत्र देत आहे, निवेदन देत आहे आणि मी पुन्हा सोमवारला माननीय या ठिकाणचे न्यायाधीश यांच्याकडे माझी वाटचाल राहील, निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो। ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देख रही है री इंडिया न्यूज। हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें।